संशय कल्लोळ या नावातच सर्व काही आहे. पती पत्नीच्या नात्यात किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नात्यात जर संशय आला तर नात्यांचा जो काही कल्लोळ होतो त्याचीच परिणीती तुम्हाला संशय कल्लोळ या चित्रपटात येते. अंकुश चौधरी, गौरी निगुडकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर क्षोत्री, संजय खापरे, ओमकार गोवर्धन आणि क्षितिजोग यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला हा चित्रपट पाहायला खूप मजा येते. आशा फॅशन डिझायनर आणि जयसिंह फोटोग्राफर दोघही संशयी. जयसिंहचा स्टुडिओ आशाच्या बुटीकच्या समोर किंवा आशाचं बुटीक जयसिंहच्या स्टुडिओ समोर, कसंही. मुद्दा असा की दोघं खूप संशयी. श्रावणी टीव्ही सिरियल मध्ये काम करते आणि धनंजय उर्फ धनुचं तिच्यावर प्रेम आहे. तो तिच्या सिरियलचा निर्माता. दोघही स्वभावाने अगदी साधी भोळी, त्यामुळे रिक्षावाला भुजंग राव जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवत धनु श्रावणीशी भांडत राहतो. त्यातून जो काही कल्लोळ पाहायला मिळतो तो म्हणजे संशय कल्लोळ. चित्रपट का पाहावा याची 5 कारण आहेत. कारण क्रमांक 1, चित्रपटाचं कथानक खरोखर विनोदी आहे. म्हणजे जाणून बुजून खेचलेली कॉमेडी इथे नाही किंवा स्लॅपस्टिक कॉमेडीचा तोचतोपणाही इथे नाही. सध्याची सिच्युएशनल कॉमेडीची रट निर्मात्यांनी लावली आहे ती इथे पाहायला मिळते. तू किती कोंबड झाकायचा प्रयत्न केलास ना तरी उजाड्याचं थांबणार नाही. कोंबडीचं उदाहरण देऊ नकोस, आज माझी चतुर्थी आहे. परिस्थितीला अनुसरून विनोद करण्याचा मॅच्युअर अटिट्यूड इथे दिसतो. एकदा बोललेले शब्द आणि गेलेले दिवस, परत नाहीये. गेलेले दिवस. कारण क्रमांक 2, चित्रपटात केवळ 2 गाणी आहेत. कौशल इनामदार यांनी दोन्हीही गाणी प्रचंड सुरेल आणि सुसह्य केली. नकळत विणले जाते जाळे हे गाणं रोमॅन्टिक मूडला पूर्णपणे न्याय देतं. तर गडबड गुंडा हे गाणं चित्रपटाच्या अंती होणारा गुंता स्पष्ट करतं. गरजेला आणि हवा तितकाच असा दिलेला बॅकग्राऊंड स्कोर चित्रपटाची विनोदी पठडी सांभाळून ठेवतो. कारण क्रमांक 3, मृण्मयी आणि गौरी दोघींसाठीही विनोदी चित्रपट पहिला असला तरी त्यांना पाहायला फार मजा येते. अंकुश आणि पुष्करच्या कॉमिक टाइमला मस्त साथ देत दोघीही चित्रपटात भाव खाऊन जातात. शिवाय दोघींनाही विनोद करण्यासाठी अंगविक्षेप किंवा चेहऱ्याचे विचित्र हावभाव करायची गरज भासली नाही. आपला गोड आणि ग्लॅमरस लुक कायम ठेवत दोघीही मस्त निभावून नेतात. कारण क्रमांक 4, चित्रपटाचे संवाद, चित्रपटाचं कथानक, दिग्दर्शनाच्या तांत्रिक गोष्टी, आधुनिक धाटणीची 2 गाणी आणि त्यांचं उत्तम चित्रीकरण, तसंच छान छान लोकेशन यामुळे चित्रपटाला पूर्णपणे फ्रेश आणि मॉडर्न लुक येतोय. कारण क्रमांक 5, इतके दिवस मराठी चित्रपटांमध्ये सर्वसामान्य पातळीवर दुरावलेली गोष्ट म्हणजे कॉस्ट्युम. जोपर्यंत ऐतिहासिक किंवा बिग बजेट चित्रपट बनतात तोपर्यंतच चित्रपटातल्या कपड्यांच्या फॅशन कडे लक्ष दिलं जातं. नाहीतर साधारण विनोदी कथानकाच्या चित्रपटात फॅशन सेन्स हा महत्वाचा विषय नसतो. परंतु या चित्रपटात डिझाईन केलेले कपडे पाहायला मिळतील. मृण्मयी आणि गौरी दोघींनी घातलेले प्रत्येक ड्रेस खूप छान वाटले. चित्रपटाचं नाव संशय कल्लोळ असूनही, इतके कलाकार असूनही चित्रपटात कॉमेडी करण्यासाठी कुठेही जबरदस्तीचा कल्लोळ / गोंधळ घातलाय असं वाटत नाही. शेवटपर्यंत चित्रपट एंटरटेन करतो आणि प्रेक्षक बोर व्हायच्या आतच चित्रपट संपतो.